महाराष्ट्रात पंधरा नोव्हेंबर पर्यंत भूकंप दौरे यांचा दावा संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत भूभार्गातील टकटणी प्लेटच्या गतिशीलतेने हवामानात बदल होत असून पंधरा नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रासह भारतातील विविध भागात भूकंपाचे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे असे प्राथमिक संशोधातून निष्कर्षातून सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणे दाखवत असल्याचा अंदाज दावा आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्रज्ञ पा किरण कुमार झोरे यांनी केला आहे महाराष्ट्रासह उत्तर भारतात इस्को क्लाऊड भूकंप ढग धुक्याची निर्मिती होत असून येत्या काळात महाराष्ट्रासह मुंबई कोकण किनारपट्टी कोयना धरणा क्षेत्रासह गुजरात शिमेवर कच्छ भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या पट्ट्या दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लडाख ईशान्य भारतातील सात राज्य नेपाळ भूतान अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ तसेच उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे दक्षिण भारतात हा मात्र धोका जवळपास अत्यंत कमी आहे किंवा नाही असे निष्कर्ष देखील प्रा किरण जौरे यांनी बनवलेल्या सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणावर मिळाले आहेत तापमान तडउतार आणि जमिनीखालील टॉक्टॉनिक प्लेटच्या गतिशीलतेने बाष्प बदल व बदल परिणामी भूकंप ढगाची व धुक्याची निर्मिती होत आहे प्रा किरण कुमार यांनी किमान चार प्रकारच्या भूकंप ढगाचा शोध लावला असून सध्या महाराष्ट्रात तसेच उत्तर भारतात ही भूकंप ढगाची आणि धुक्याची निर्मिती होत आहे येत्या काळात चार ते आठ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रशासनासह सन्मान्यने एकजुटीने टीमवर्कसाठी आपत्कालीन व्यवस्था नागरी संरक्षण एन एस सी पथक आधीने देखील तयार राहण्याची अपरिवार गंभीर आवश्यकता व्यक्त केली आहे